सामना 3 षटकांचा असेल. विमलदेव नको आम असो तो छत्रसन सजवायचा आहे. नारायण पराडे पराडे तर विंदनच्या हरिंद्रन सुवर्ण संध्या आहे. बाउंड्रीवर बाउंड्रीवर सीमेचा ताबा घ्यायचा आहे. सर्व हॉलिंडरांनी सर्व हॉलिंडरांनी सीमेचा ताबा घ्यायचा आहे. अरे हा तुम्हाला आठवत नाही. तर कुंडेवर संघाची सलामी जोडी म्हणतात आता ना स्ट्राईकला समाधान. तर ना स्ट्राईकला संतोष वैयक्तिक पहिलं तर संघ पहिलं षटक फेकत कोण ते बघायचं आहे. गोलंदाज तेजस पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. पंच म्हणजे पांढरे हाती. एका बाजूला अतुल तर एका बाजूला सीताराम असे. 10-12 पावलांचा रन अप. तेजस पहिल्या षटकासाठी तयार खेळण्यासाठी समाधान. एक उजव्या हाताचा फलंदाज समाधान. पहिला चंडू खराब चंडू संघाचं खातं खोलतोय. एक या संख्येनं तर तेजस यांचा पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार ते खेळण्यासाठी समाधान. पहिला चेंडू कशाला टाकतो बघायचं आहे. सुंदर चेंडू समाधान संगत आहे. चेंडू अजून एक धाव धाव संख्या एक. तर आमचे आवडते पंच अतुल कातकरी डॅन्सिंग अंपायर आहेत. पण सध्या इथं लाईव्ह आहे त्यांनी त्याचं दाखवायचं आहे कशा प्रकारे. तर पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार तेजस. आपल्या षटकाचे दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार खेळण्यासाठी समाधान. उंचावर मारला फटका झेल आहे. झेल का शतक आहे बघूया झेल होतोय का. आणि झेल मिळेल दान एकदा पूर्ण बघता बघता सीमारेषा पास. चार जाऊन आपलं खातं खोलतोय संघाला नेऊन ठेवतोय बिनबाद 5 घरात. सुंदर झेल होतो मात्र झेल टिपताळ नाही. आणि चार जाण्यासाठी चंडू होतो चार जाण्यासाठी धाव संख्या 5 बिनबाद 5. तर पुढचा चेंडू आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार तेजस. तेजस आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार खेळण्यासाठी समाधान. ज्यानं चौकाने आपलं खातं खोललं तोच समाधान. स्ट्राईक वरती पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा 10 संख्येत बरोबरतोय. 10 संख्या होतोय बिनबाद 6. तेजेस आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी 10-12 पावांचा रन. पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजी करतोय समाधानसाठी. पुन्हा एकदा एक उंचावर मारलं फटका बघूया नक्कीच सीमारेषा पार होईल. पुन्हा एकदा चार धावसाठी
उंची जास्त लांबी कमी असल्यामुळे चार धाव मिळतात समाधानला तर संघ बघतोय बिनबाद दहा. ए हॉलिंडरांनी जायचं आहे. हॉलिंडर हॉलिंडरांना सुवर्ण संधी. दोन चौघांच्या सहाय्याने खेळतोय. धाव संख्या दहा बिनबाद दहा अशी धाव संख्या कुंडीवाल संघाचे. पुढचा चेंडू बघण्यास तयार तेजेस सामना करेल समाधान. रिवर्स पद्धतीचा फटका डिक्लेअर झोन मध्ये बिनबाद अकरा. तर प्रथम स्ट्राईक लागतो डाकू जातो फलंदाज संतोष. दोन वाईट दोन नाही हा दोन. तर पुन्हा एकदा तेजस आपल्या गोलंदाजी मार्गावर खेळण्यासाठी. नवीन डावकाचा फलंदाज संतोष. सुंदर चंडू संतोषाला समजत नाही. चंडू होतो निर्धाव. दहा संख्या स्थिर अकरा. मला वाटतं तेजेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार ते खेळण्यासाठी डावकू आता फलंदाज संतोष. ज्यांना आपलं खातं खोलून आहे तोच संतोष. सुंदर फटका सुंदर षटक होतो मात्र एक छोटीशी धाव घेताना संतोषांचं समाधान. एक षटका समाप्त संघाची धाव संख्या होती बिनबाद बारा. वैयक्तिक पहिलं तर सांगायला पाहिजे. दुसरं एडक फेकण्यासाठी नारायण उर्फ कादरी. एक षटकात समाप्त संघाची धाव संख्या होती बिनबाद बारा. तर नारायण आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल संतोषसाठी. संतोष स्वतःच खातं खोलतो एक धावेनं एक धावे खेळतोय. तर समाधान नव्या धाव संख्या करतोय कादरी. नारायण आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. पुन्हा सुंदर फटका मला वाटतं नक्की सीमाच्या पार. आणि सहा धावसाठी सहा धावनं दहा संख्येत बरोबर धाव संख्या होती ती अठरा. तर विशाल म्हणजे चाटी याला बिर्याणी लागू झालेली आहे संध्याकाळी. तर आपल्या षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार नारायण. तर खेळण्यासाठी संतोष. आता मात्र खराब चेंडू. पुन्हा दहा संख्येत बरोबर धाव संख्या होती एकोणीस. एक चेंडू फेकतो सात धाव देतो तोच नारायण. आपल्या षटकाला दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार खेळण्यासाठी संतोष. डाकुराचा फलंदाज. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारणारा डिक्लेअर झोन मध्ये जाताना पुन्हा धाव संख्येत बळबळतोय. धाव संख्या त्याची वीस. ऑलिंडरांनी चंडू द्यायचा आहे कारण चंडू खूप गेलेले आहेत. ज्याचा जवळ जाते तो ठेवतोय. तर नारायण आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्याची तयारी करण्यासाठी एक उजव्या हाताचा फलंदाज समाधान. एक डावकुरानं एक उजव्या हाताचा फलंदाज असल्यामध्ये वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतोय. सुंदर सुंदर क्षेत्र होतो सुंदर फटका होता पण धाव काही काढू शकत नाही. दोन्ही फलंदाज दहा संख्या स्थिर वीस. तर पुन्हा एकदा नारायण पंतांना पार करून टाकलेला चंडू. पुन्हा एकदा चार बाजूचा फटका. पुन्हा एकदा सुंदर शत्ररक्षण जखडून ठेवलेला आहे समाधानाला नारायणानं. आपल्या षटकातील पुढचा चंडू फेकण्यासाठी तयार नारायण. तर खेळण्यासाठी समाधान. आता मात्र एक खणखणात
षटकार खेळतो, दोन चेंडूंना मान देतो, तो तिसरा चेंडू खणखणीत षटकार खेळतो. या 6 धावांनी पुन्हा संघ सरसावतोय 26 धावसंख्येवर. दोन षटकार समाप्त, संघाची धाव संख्या होती. हॅलो, हा अर्जुन सुंदर चंडू भेटतोय तिसऱ्या षटकातला पहिला चंडू सुंदर भेटतोय. संतोषाला समजत नाही, चंडू होतो निर्धाव. धाव संख्या स्थिर 26. आपल्या षटकातील दुसरा चंडू भेटण्यासाठी तयार अर्जुन खेळण्यासाठी दाखवायचा फलंदाज संतोष. सुंदर झेल होतो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा धाव संख्या बरोबर होतो, धाव संख्या होती 27. आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार पंधांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल समाधानासाठी. सुंदर गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू डॉट टाकतो, दुसरा चेंडू एक देतोच. हो सुंदर चेंडू, सुंदर गॅदर करतोय अर्जुन. तीन चेंडू फेकतो, एक धाव देतोच अर्जुन. चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार खेळण्यासाठी समाधान. सुंदर चंडू, पुन्हा एकदा समाधान समजत नाही, चंडू होतो निर्धाव. धाव संख्या स्थिर 27. सुंदर गोलंदाजी करतोय, आपल्या षटकातील पुढचा चंडू फेकण्यासाठी तयार सामना करेल समाधान. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चंडू उगतोय, समाधान समजत नाही, जखडून ठेवलेला आहे, कुठलाही मोठा फटका मार देत नाही तोच अर्जुन. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार, 5 चेंडू फेकतोय, एक धाव देतोय तोच अर्जुन. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार खेळण्यासाठी समाधान. लेगच्या दिशेने मारला फटका, एक धाव तो डिक्लेअर घेतोय, दुसऱ्या प्रयत्न दुसऱ्या घेतोय का बघूया. आणि घेता घेता समाधान बाद होतोय, पहिला हादरा मिळतोय. 3 षटका समाप्त, संघाची धाव संख्या होती 1 बाद. आणि 29 धावांचा आव्हान ठेवलं आहे, तर कृपया तिथं प्रेक्षक बसले असेल त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे अशी कमिटीचा निर्णय आहे. लेगच्या दिशेला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे. कुटुंब संघाच्या 8 धाव झालेल्या आहेत आणि 19 धावांचं आव्हान ठेवलं आहे पराठा संघापुढं. 18 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान. अठरा चेंडू आणि 29 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते पराठे संघापुढे कुंडेवाल संघानं. तर कुंडेवाल संघाचं शतरक्षण 57, तसेच पराठे संघाची सलामी जोडी मैदान जाताना नारायण आणि अर्जुन अशी जोडी. तर सुंदर गोलंदाजी केली होती अर्जुन, फलंदाजी कशी करतोय बघायचं आहे.
अठरा चेंडू आणि 29 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतात बघायचं आहे. तर वैयक्तिक पहिले सांगायला पहिले षटक मला वाटते संतोषाच्या हातात चेंडू दिलेला आहे. स्ट्राईकला नारायण तर नाही स्ट्राईकला अर्जुन तर संतोष पावर प्लेचा षटक खेळण्यासाठी तयार. पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल नारायणसाठी. अठरा चंडू 29 धावा. पहिला चंडू फेकण्यासाठी तयार. एक डावकू हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज संतोष. पहिला चंडू आणि पहिली सफलता सुंदर झेल घेतोय समाधान. पहिला हजरा मिळतोय तो नारायणच्या स्वरूपात. एक मोठा फलंदाज बाद होतोय नारायणसारखा फलंदाज बाद होतोय. पहिला हजरा मिळतोय झुळ्याच्या संख्येवर पराडे संघाला. तर त्याची जागा बनकाने नवीन फलंदाज कोण जाते बघायचं आहे. तेजेस वन डाऊनचा खेळाडू तेजेस. तर नारायण नारद असताना स्वतःशी. पहिल्या चंडूर पहिली सफलता मिळवतोय संतोष. एक मोठा सफलता बाद करतोय तो संतोष. आपल्या षटकातील दुसरा चंडू फेकण्यासाठी तयार. तर नवीन आलेला फलंदाज तेजेस. पंच कुत्री ग्राउंडमध्ये फिरतय. हाकला हाकला पुढचा चंडू संतोष यांचा सामना करेल तेजेस. सुंदर चंडू खराब चंडू आवांतरनं संघाचं खातं खोलतोय. एक बाद एक अशी दहा संख्या होती पराठा संघाची. पहिला चंडू सुंदर फेकला होता दुसरा चंडू खराब फेकतोय तोच संतोष. आपल्या षटकात येईल पुढचा चंडू फेकण्यासाठी तयार सामना करेल तेजेस. सुंदर फटका आहे जेल आहे जेलगा क्षेत्रक्षण आहे. आणि मला वाटते सुंदर क्षेत्रक्षण होतोय. एकदा पूर्ण केला दुसऱ्यासाठी प्रयत्न दुसऱ्या एकदा पूर्ण आणि सुंदर क्षेत्रक्षण होतोय. दोन दोन धावांनी आपलं खातं खोलतोय. दहा संख्या होते ती एक बाद तीन. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार संतोष. तर खेळण्यासाठी तेजेस. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये दहा संख्येत भर पडतो. एक बाद चार. तर प्रथम स्ट्राईकला येतोय तो मात्र अर्जुन. तर संतोष आपल्या षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार. खेळण्यासाठी अर्जुन. सुंदर फटका आहे जेल आहे जेलखाली गणेश आहे. आणि सुंदर जेल टिपतोय दुसरा हजरा मिळतोय तो पराडे संघाला अर्जुनाच्या स्वरूपात. दोन बाद चार अशी धाव संख्या होती ती पराडे संघाची. तर अर्जुनाची जागा बनकाठी नवीन फलंदाज तुषार. सुंदर गोलंदाजी करतोय संतोष. कुठलाही मोठा फटका मार देत नाही. जखडवून ठेवले ते पराठी संघाचे खेळाडूंना. चार अंक दोन बाद होतात. तर तुषार स्ट्राईक होते नवीन फलंदाज तुषार. तर संतोष आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. खेळण्यासाठी तुषार. सुंदर चंडू खराब चंडू
पंच आणि तिसरा आधार मिळतो तो पराड संघाल तुषारच्या स्वरूपात एक षटकात समाप्त संघाची धावसंख्या केली होती 3-4. तुषार यांच्या जागा बंद करण्यात सुजल वैयक्तिक पहिले तर संघात दुसरं षटक भरण्यासाठी समाधान. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12:30 च्या सरासरीने वाटचाल करायला लागेल ती पराड संघाला. तेजस आणि सुजल अशी जोडी मैदानावर. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज तर समाधान. आपल्या षटकातील 15 चेंडू भेटण्यास तयार. पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल तेजससाठी. सुंदर चेंडू तेजस समजा चेंडू तो निर्धाव. 11 चेंडू 25 धावांची गरज समाधान. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणे तयार खेळण्यासाठी तेजस आणि येष्ट्या उद्ध्वस्त करतोय. 14 हादरा मिळतोय तो पराड संघाला तेजसच्या स्वरूपात. तर त्यांची जागा वन काढणे फलंदाज कपिल. दोन चेंडू फेकतोय एक बळी मिळत होतो तोच समाधान. तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. सुंदर गोलंदाजी करतोय. समाधान. पुढचा चेंडू फेकण्यासाठी खेळण्यासाठी कपिल. सुंदर झेल आहे आणि सुंदर झेल पकडतोय. 5 हादरा मिळतोय तो पराडे संघाला 5-4 या धावसंख्येवर. तर त्यांची जागा पण करण्यासाठी नवीन फलंदाज रोहित हिटमॅन रोहित. सुंदर गोलंदाजी करतोय. बघूया हॅट्रिकचा चान्स आहे. हॅट्रिक घेतोय का समाधान. पहिली हॅट्रिक झाली होती ती याच मैदानावर जांभळपाडाचा गोलंदाज राजा याच्याकडून. दुसरी हॅट्रिक होते का बघूया समाधान कडून. समाधान आपल्या षटकातील 4 चेंडू फेकण्यासाठी तयार. आणि सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी करतो. 4 चेंडू फेकतो एक ही धाव देत नाही. 2 गडी मिळतो तोच समाधान. आता मात्र 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 5 चेंडू फेकतोय एक ही धाव देत नाही तोच समाधान. शेवटचा चेंडू फेकतोय जर खेळण्यासाठी रोहित. सुंदर चेंडू मिडल ओव्हर नक्कीच गोलंदाजीचा. मेडन विकेट तर वैयक्तिक पहिलं तर संघाला तिसरे षटक अंकित मूर्ती लहान पण कीर्ती महान. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. अंकित पंतांच्या डावाबाजून गोलंदाजी करेल रोहितसाठी. 9 चेंडू. 9 चेंडू म्हणजे फ्री हिट. 9 चेंडू म्हणजे फ्री हिट. फ्री हिट आहे रोहितसाठी सुवर्ण संधी. 10 संख्येत बळबळ संख्या 5. फ्री हिटचा चेंडू बघूया कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा एकदा उंचावून गेलं. झेल आहे झेल टिपतो का बघूया आपण. काय फायदा नाही. एक धावने संघ पुरुष सरसावतोय. 6 अंकित.
पुरता चंडू फेकना खराब चंडू आता मे पांच चंडू आनी बावीस धान की गरज पांच चंडू बावीस तेवीस सॉरी तेवीस पुनः एक जल है बोया जल होते का सुंदर जल अंकित ना अंकित ने कैच घेतली आहे आता मतलब चार चंडू आणि तेवीस धावांची गरज पूर्ण चार षटकार खेचावे लागतील तर नवीन फलंदाज बाला बाला अंकित सुंदर फलंदाजी करतोय सुंदर गोलंदाजी सुंदर आता मात्र तीन चंडू मध्ये तीन षटकार घेतले तरी पराड संघ विजय होऊ शकत नाही दोन चंडू आणि तेवीस धावा आला यो यो डिक्लेअर जोन हॅलो दोन चेंडू बावीस धावांची गरज जिंकण्यासाठी परेड संघ आता मात्र परतीच्या प्रवासाला आता निघालाय कारण की अशा रीतीने खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला भेटलं तिथे विकेटची पडदूर मैदानावरती सहजरित्या झाली त्यानंतर कुंडेवाल संघाने तिथे मात्र बाजी भक्कम केली त्यानंतर आता मात्र परतीचा प्रवास मात्र पूर्ण झालाय आणि पराड संघ घरच्या वाटेला निघालाय अंकित कुंडेवाल संघ इथे विजय झाला तर तिथे किती हार्दिक हार्दिक अभिनंदन पराडा संघाला बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी आणि शुभेच्छा असतील दोन्ही संघाला